बापा शिवलाल कस रे, गावातली एक बाई यायला तयार नाही ना? तू तर मोठा म्हणस बापा, याले बला त्याले बला, एक येत नाही, काय करा आता? अनुरा करायले एक बाई नाही येऊन राहिली बापा गावातली, सगळेले म्हणून म्हणून मी कटायली बापा, सगळे मला उलटे बोलून राहिले ना। बाई येत नाही म्हणते आहे की? कोणतरी झाडावर चढवली, हे पिन मारली कोणतरी। बापा लग्नात कोणाला सांगलं नाही ना, म्हणून सगळे लोक फुगले बापा, म्हणून एकही तयार नाही आले, आता काय करा, संकट आहे सगळं। मध्ये ना बापा कुठे धानोऱ्यात फानोऱ्या कोण राहिले, नाही येत तर नाही येत, धानोरा नाही झाडात चालते, तसे अंगुयाला देईल, पाहून राहिले ना पाहुती देईल, काही टेन्शन नको घेऊ, होते आपलं काय बापा शिवलाल, मागे आफत आणली, काहीच काही सांगलं बापा मला, मी तेच करत गेली। हट बापा, बड्या शिवलाल तुझ्या सगळा घोर झाला बा, दोन चार लोक नेले असते आपण लग्नात, तर कसं आपलं काम झालं असतं बा। ओळेल का आपलं काम, काही राहिलो काय, वरात पंकची तयारी केली मी सारी, आता धानोरा फानोरा या गोष्टीसाठी आहे बा, हे अटी याच्यासाठी ओढलं आपलं का, पण जाऊ दे, नाही केलं नाही केलं काय फरक पडून राहिला काय बाबा, तू भलतीच टेन्शन घेतो डोक्याला घेण ना देणं, काही होत नसते, सारेच लोक आता अमेरिका जपान जर्मनी कुठे नाणार आहे, त्याचं काय होऊन राहील, आपल्या अटी काय होणार आहे, तो टेन्शन घेऊ तू, नाही आले नाही आले डिंगास मार फक्त तू, ते मस्त जमते ना तुले, बाकी काही नाही यार। बुढी तू विषय सोडून दे बापा, नाणाऱ्या फानवरायचा सोडून दे म्हणता बापा, ते प्रथाच आहे ना, आणि तू म्हणता की सोडून दे आता, कसंच काय करा, ते जाऊ दे गेलं ते गंगेले वाईट, काही सांगू नको ते धानोरा फानोरा, पंगची तयारी करा लागते, दाय माहिती आहे बापा, काढून घरातली वरण टाकतो आणि वांगे आणतो बापा 5-6 किलो, 5-6 किलो वांगे आणून काय बंद गावाला जेवण देऊन राहिला का बापा, मनात काय आहे तुझ्या? बुडील काय सांगा, कोरपा बसला सारा, तर ते काहीच नव्हतं, हो बुढे तयार कर बर, ते तयारी कर लवकर, काय आहे तो लवकर देऊ मला दाय फाय काढून, आपल्याला तेवढ्यात पंगची तयारी करावी लागते। हा बापा देतो काढून देतो, जाई ना बापा जाई ना, लवकर देण पटकन काढून, अजून पाहुणे रावणे आले अजून घोर, ते पोरीवाले येतील ना। हा बापा रे एवढी काय करून राहिला तू, देऊन राहिली ना तेरा घोड्या रोज बसेल बापा तू, टाइम लागेल की नाही जरासा, म्हणजे तसं बापा संबंधान सारी मी गाण गळ्यात आणली, सारस करा लागून राहिलो मध्ये, नाहीतर मी बादशा सारखा असतो कसे, वरात पंगोची तयारी मीच करू, लग्नाची तयारी मीच करू, नानोराई मी सांगा सारं मुले सांगा राहून राहिलो, काय बापा कसंच काय हे म्हणतात नाही पडायला पुत्रे बापा, अरे घोंट्याचं लोगन झालं काही जायला समजून सांगा लागतील ना दोन गोष्टी, कोण पण काय त्याच्या घरी जातं काय त्या गोष्टी सांगायला, आपण इकडे भेटायला पाहिजे तो बाहेर मग सांगता येते माणसाला दोन गोष्टी आले, गळे आता लग्न झालं असं नाही असं असते असं नाही तसं असते, काय कसं काय करा लागते काय नाही, त्या गोष्टी आपण कसं बाहेर भेटला सांगितलं असतं, तुलेच माहिती त्या घरी जाता येत नाही आपल्याला, कसं तो पोऱ्या हेंबाळा एक तर त्याला समजते नाही समजत, कसं मग आपलं सांगणं काम आहे, कारण की आपण गावातले वैरुद्ध दोन गोष्टी कशा समजून सांगितल्या तर कसं त्याच्या लक्षात तरी असं नाही असं असते म्हणून, कसं नाही तर मग वक्तार बिघडला नाही पाहिजे वातावरण, तेच वाटून राहिलं ना याला कसं समजून सांगायचं लागेल, नाही तर हा वक्तार गडबड करीन काही वा भलतच काही, कसं पोरीचं काही सांगता येत नाही जाईल का पोहून मग, कसं याले साऱ्या गोष्टी जमल्या पाहिजेत ना, नाहीतर मग कसं वक्तार कसं काहीच नाही, हा सांड्या बोळे काय करतो त्याला कसं दोन गोष्टी सांगायच लागते ना आपल्याला, वाटून राहिलं त्याला समजून सांगा, पण तू दिसून नाही राहिला आणि गावात येऊन नाही राहिला नि इकडे, तू इकडे आला का सांगशील की नाही, एक तर आपल्याला त्यानं लग्नात सांगेल नाही तर त्या घरी आपण जाऊ नाही शकत, कसं उलट्या तोंडानं होईन ना ते, एखाद्या लाईना पोराला पाठवता का त्याला बोलायले, त्याला बोलवून कसं इकडे येऊन असं आला तर कसं मग दोन गोष्टी आपण त्याला समजून टाकू, नाही ते तसं नाही करायला पुरत माझून होते बाबा गावात, बुडेन हे सांगितलं बुडेन ते सांगितलं, कसं बाबा ते माझून करणं नाही, पहिले बदनामी होते बाबा याच्यात काही खरं नाही बरं, हे सगळ्या त्या घंट्याची बुडी झांबलं डायले का तिने स्वतःला ठेवला नाही ठेवला, काहीच नका काही म्हणजे आता आपणच नाही त्याच्यात फार मुले असे विचारून राहिले ना, हे झालं की नाही ते झालं की नाही ते झालं की नाही, कसं आपल्या विचारलं नाही पोचलं नाही अजून आरोक्षात तेच चालू असते, अबे ठेवला अशी नाही तर काय तर ते काय एवढे मॅटात काय लेगा काही बी बोलून राहिला तू मनातच लावतले का तू बी, कसं तो सत्यनारायणाचा विषय महत्वाचाच नाही ना आपल्याला, कसं त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला त्याला सांगायचा कसं काय काय करायला लागते, तो विषय महत्वाचा आहे ना, कसं तो पोरगा कसा थोडासा साधा आहे मग कसं बिघडलं नाही पाहिजे वातावरण, आता तू समजून घे, हे दोन चार पोरीस पाठवा लागतील आपल्याला तर तिचा, हा दगड्या पाठवा लागेल तर लायना पाटील पाठवा, हे कसे हुशार आहे तर कसं दोन गोष्टी समजून सांगतील त्याले, वासच करून आपण मग आपल्याला जाता येत नाही पण हे पोरे पोरे जाऊ शकतात ना तर तिचा, अभि हे आपल्या पोरे कुठे गात छापून राहिले बी
कुठे जे इरम्या तिरम्यार कुठे जायला असतात ते तुलेच माहीत आहे पोरे कसे आता आपल्या गाडी चित्त त्याचं काहीच खरं नाही आपल्याला जा लागेल तटलो बाबा आपण येत नाही घरी पायही नाही ठेवत हो तो इकडे आला तर सांगू आपण ना त्याने एवढी काही गरज नाही त्याचा तो पापून नाही पाहिजे हो समजेन ना समजे हा तू त्याचा तो पाहिन मग हा तू नगळ्या रघु बेजा होळेल काम करत सगळ्या बेजा होळेला तू निकोय हा तीच गोष्ट पकडली तू न तू या डोक्ष्यात बोलवले बोलवले मग लग्नात बोलवले काय होते आपण का लहान लेकरू आहे का लेका लहान लेकरा सारखं करत मुरुबी माणसं आपण म्हाताऱ्या गातली जरा सग समजून घेतलं पाहिजे तू नी गळ्या मला कोणा घरी पांचट्यासारखं जा असं वाटत नाही मी कसं मान सन्मानाचा भूकेला माणूस हो मला कधी म्हटलं की का बुडबा अटी जा लागते तर मी कसं अर्ध्या राती जाईल पण मला कोणा काही म्हटलंच नाही तर मी त्या दारी पाय नाही ठेवत रे भाऊ हो आपलं असं काम आहे मान सन्मान घाल तो चुलीत काय कामाचा तो पोऱ्याचं हुकलं काही गडबड झाली का अजून घोर चाल चाल समजून सांगणं महत्वाचं आहे फक्त पहिलेच तर मोंगाळ्या पोरगा येतो चाल ह नाही ना गळ्या त्याच्या घरी जाणं म्हणजे बेकार काय मानले का मग तर गेलं तर जेवण खावान आणि त्या पाहुण्यासोबत बोला आपल्याला एक तर हिंबटली हिंबटलं करून ठेवला ज्यानं बोलायला नाही आपल्याला लग्नात फग्नात आणि तर जाणं योग्य नाही पण त्याच्या घराच्या आजूबाजूला कुठे दिशी ना तो आपल्याला पाहुणं मग तशी त्या कोपऱ्यावर जाऊन बसून आला तर त्याला दोन गोष्टी सांगून देऊ असं असते गळ्या तसं असते गळ्या कसं करजो तसं करजो हा चाल चाल आपण जाऊ आता चला मित्र आम्ही चाललो आता गोंठणले दोन चार गोष्टी समजून सांगायला आता लगेच लगन झालं ना लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अरे बा शिवला त्या पुरीवाल्याकडचे किती जण येऊन राहिले परत पंगतले काय आहे हा काही पासून काही सांगून नाही राहिला मला बाबा लग्नात किती होते त्या पुरीच्या हा लग्नात येईन मी दोन जण होते मग दोनच जण वरात पंगतले येतील की नाही तिसरा कोण येणार आहे कोणाला सांगितलंच नाही येईन तर ते दोघंच येऊन राहिले फक्त कोणी काही जास्त लोक नाही हो बाबा आपण विचार ना आपलं काम आहे ना वक्ता ना त्यांना 10-15 लोक मग काय करशील वक्ता बाबा मारशील काय बाबा करशील होती हा वरण सरीन भाजी सरीन हा काय वक्ता काय सांगता येते विचारून घेईन बाबा फोन लावून द्यायले मला काय तुम्ही हेंबाड समजता का मी पहिले सकाळीच फोन लावला द्यायले किती येऊन राहिले काय येऊन राहिले ते म्हणत दोघं जण येऊन राहिला मी काही जास्त आणत नाही हडव आहे त्याही समजते ना पाहिजे का तुला सकाळी फोन लावला म्हणून हा सांगायला नाही पाहिजे झाले का तुला काय लेगा माणूस आज मी एवढा बळबळ करत बसवले का फालतूची हेतले का माणूस बेकार आज बे बाबा तू पुऱ्या शिवला लेगा बेकार तू तुम्ही तर ऐकेल ते यार नाही बाबा वय वयस करून राहिली निकय शिवलाल शिवला रे काय झालं आता कोणती गुंडी अटकली बापा गुंडी फुंडी काही अटकली नाही माय कसं म्हणणं आहे आज वरात पंगत आहे की नाही आज सत्यनारायण करून घेऊ ना कामात काम होऊन जाते डबल झंझट नाही राहत ना मग कसं लवकर लवकर काम अटकले ते बरं सांगा सांगा किती किती बापा सणहरके काम आहे हे कालच लोक झालं ना आज सत्यनारायण करून राहिली हे म्हणजे किती बापा हे नीताजीला काम आहे गावाला नीतात पडला रे भाऊ यायले हा एवढे कावरेल काम मी कधीच नाही पाहिलं बाबा काल लोक झालं ना सत्यनारायण पण काय बाबा सारे मंत्र बोधच झाले वा हा मी ना हा विचारच केला नव्हता सत्यनारायणाचा आता म्हणतात असतो ना बाबा मला सांगितलं कसंच काय करा आता तो साधूबा येत नाही येत ते म्हणा प्रश्न असतं चिन्ह जाईन ते बापा जाऊन तर पाय त्या साधूच्या घरी तू आठून झिलप्या झाडून राहिला बापा जाय सांगून पाय येईन असतो बा चाललं का दोन चार दिवसांनी ठेवला असता आपण सत्यनारायण तर कसं मग पद्धतशी झालं असतं आता वक्तार कधी केळी खांब कुठून आणू पुळा आणा लागीन त्याले म्हणजे मग सारी पोय पोय जाय की नाही आता सांग बा तू वक्ता अरे बापा शिवलाल माय म्हणणं होतं बा कामात काम कसं झालं असतं आजच्या आज सत्यनारायण पण तू म्हणतो बापा दोन चार दिवसात लेट नाही होणार का तू शिवलाल जास्त काही टाईमपास करू नको गड्या हा जायवर त्या साधूला सांगून दे आणि सत्यनारायण आजच्या आज आटपून टाकू असं मग आपणही बस निर्भीड होऊन जातो आपल्या डोक्ष्याचं एक टेन्शन निघून जाते मग पुढे कसं आपल्याला पायाचं काम नाही काही हो ना बुडबा पण तो साधू तुम्हाला माहिती किती ओळलेला त्यानं लोक नसतं लावलं नाही राजा आता सत्यनारायण येईन काय तो म्हणून मला वक्तारच सांगितलं आता ती आपत आहे मोठी जायला केस आहे ती बापा तटलो जाय ना साधूच्या घरी हा ते उठवून राखून राहिला बा तू जात नाही काही नाही जायवर लवकर जातो ना बापा मी कुठे नाही म्हटलं तुले आणतो ना मी साधूले बापा तूप लोणी लावून आणतो मी द्यायले त्या नाही म्हटलं तरी उचलो ना आणतो मी द्यायला टेन्शन नको घेऊ तू सत्यनारायण आपला आजच होईल लग्नाचे मंगल अष्टकी आम्हीच म्हटले भरजीबा असून आता म्हणा सत्यनारायण येईल भरजीबा बोलू हा पोती आम्हीच वाचतो शिवला चाल बरं त्या साधूला सांगू आपण चला चला बुडूबा शिवल्यान शिवल्यानं सारा घर करून टाकला ना इकडे तिकडे सगळे लोक थू थू करून राहिले आमच्या एक झनझड बोलून नाही राहिलं
थांब ना रे, तूच थंडी करतो ना, इकडे जाय तिकडे जाय. हा मले म्हणते तू बायाच्या घरी जाय. थांब ना तू, तूच थंडी करतो आता. घे ना आता उरा पठार, सांगेल नाही लावलं तू ना मला गातले लोकायले. घे मग आता तूच. पाव पाव वाने घंटा राजा तिकडे घंटर घंटे दो या ना इकडे या ना. बोला पाहुणे काय म्हणता बाबा, लग्न झालं तर काही बोलून राहिले बाबा. हा राजा असेच पायदान असेच निघून जाता बा, काही बोलणं नाही, चांगलं नाही बाबा, काय सांगणं नाही दोन गोष्टी. कसं काय झालं लग्न पा लागते पाहुणे बा, मस्त झालं आपलं लग्न, काही वांधा नाही. बायको चांगली भेटली आपल्याला, साई बी चांगली आहे आणि पोरीचे माय बाप बी चांगले, एकदम टापात बोलून चालून आपल्यासोबत. काय सत्यनारायण कधी मेळ आहे काही बाबा काही की नाही काही पाहुणे माझा जाईन सत्यनारायण आपला वरात पंगत मध्ये सत्यनारायण आहे. मा बुडेल म्हटलं काही असं टाइमपास करू नको, तू झटकन कसं सत्यनारायण तयारी कर. प्रसादाला जा बर तुम्ही, बहिणीला बी आणा. पण आता बोलवलं नाही बा तुम्ही, न काय आता खायला बोलवत आम्हाला प्रसाद घ्यायला तोटी सा काही राजा माणसाय बा तुम्ही. पाहुणे बा तू मानली जात नाही का राजा हो, हा तुम्ही पळेल असता राजा अटीचा, काय राजा प्रसाद घ्यायला जात नाही तुम्ही, जेली जायचं वरात पंगत बी आहे. पाहुणे बा राग नका मानून बा, आदर्श लग्न होतो ना माय, दोन चार पाहुण्यात लग्न असते ते, आता काय जास्त काय बंद हडवायने म्हणून घातली काही राजा माणसाय बा तुम्ही. काही राग मानत नाही घंटन भाऊ, सत्यनारायण कधी आहे ते सांगा, खरं खरं सांगा बा, कुठं ना बोल जाईन पाहुणे बा, सत्यनारायण आज आहे. तुझी काही तयारी गेली, हा कसं काय 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 मेळ, हा कधी काय कसं काय आहे काही आहे की नाही काही मेळ काय काय हो बा काय असते. आता झालं सत्यनारायण झालं मुडलं, आता आता काही नाही पुढचं पुढे, हा पुढचं मांग राजा. घंटन भाऊ तुम्ही पुढे हेंबाडे जा राजा, काही खरं नाही तुमचं. हा काय राजा, काही जरा गोष्टी समजत नाही तुम्हाला, काय कोण्या गोष्टी नॉलेज नाही हो बाबा. हा सत्यनारायण झालं झालं मुडलं मुडलं काय बापा माणूस आहे तुम्ही, हा जरा या गोष्टी कशा लक्षात घेत जा ना बापा. आमच्या सारख्या हुशार माझं बसत जा ना, उठत जाणार तुम्ही, शिवडार भाऊ इचारलं नाही तुम्ही, कसं असते काय असते जरा, आता काय असते हे मला माहित नाही बाबा, सांगा तुम्ही. शिवडार भाऊ इचारायला गेले बाबा, शिवडार भाऊ बघ काय नाव तुम्हाला माहिती माणूस कसा आजी जाऊ आहे, पहिले थाती लागत नाही. हा तुम्ही सांगा ना काय आहे, हा काय असते बाबा, काय खरं नाही रे बाबा, गजाज लग्न कसंच काय झालं. हा म्हणजे गजा पुढे वाचली की तन रातचा गोंधळ बरा होता, अशी परिस्थिती होईल, आता काय खरं नाही हे म्हणाल काही समजत नाही बाबा, कधी काय असते काही गक्कल नाही जरा शिकवी नाही. हा मग मा बहिणीला न्याय घ्यायला कधी चालले तुम्ही, जाईन मी आता शिवल्या बघून आपली गाडी घेतो चालला जातो घेऊन येतो. कधी चालले मग तुम्ही, हा गजानन महाराज शेगाव असलगाव मरीमा आपली धानोरा माशिद्ध महाराज, मग पैसे चुपवू आपले, कधी आहे देवदर्शन काही लागला असेल ना, मेळ लावला असेल ना काही, कधी जाणार काय जाणार सांगितलं असेल ना तुम्हाला. अच्छा आता बुडी लिचार लागेल बा, मला काही माहित नाही राजा, खाले काय आता तर गेलतो बा मागं मी, आता डबल डबल जा लागते का पुरा हेंबाळ आहे रे बाबा, पुरा मॅट आहे माणूस, काहीच खरं नाही याचं. अरे बा जोडप्यान दर्शन घ्यायला आता यार काय सांगा आता बाबा, गणतन तुला काही समजत नाही का रे देवा. हा त्या बुडी लिचारतो बाबा तू, राजा शिवला भाऊ लिचारतो कोणती बुडे लिचारतो, हा आता काय माणूस खाऊ नको रे बाबा. हो मग मी मॅट होईन बाबा तुया भाई, आता समजत नाही म्हणून विचारून आली की तुम्हाला, काय जात असताना काय नाही, काय राजा माणसं आहे तुम्ही, हा सांगत नाही बा. नाही घंटन भाऊ ते आता मला विचारू नका तुम्ही, ते शिवलाल भाऊ विचारा तुम्ही, ते बरोबर सांगता तुमच्या कानात, ते काय असते काय नाही तर ते कसं मी ना सांगणं बरोबर आहे नाही योग्य नाही, ते शिवलाल भाऊ बरोबर कान टोचतात तुमचे, जावा शिवलाल भाऊ बोलून राहील तुम्हाला. बा तुम्ही एवढे मोठे राजा जवळ असल्या तुम्ही सांगत नाही राजा दोन गोष्टी मला, काय माणसाय बा तुम्ही ना सांगायला पाहिजे राजा. घंटन घड्या तू शिवलाल विचारणार, शिवलाल सांगतो तुला पद्धती बरोबर, आता शिवलाल भाऊ विचार तुम्ही, त्या मॅडाच लग्न कसंच काय झालं रे बाबा. हा याले अक्कल काहीच नाही रे बाबा, काही समजत नाही याले कशात काय असते तो, हा कसंच काय करीन रे गळा, हा कसं गळा झुंब कसं रे कसं होईन रे याचो. पाहुणे बा मगापासून तोच विचार करून राहिलो मी, मनातल्या मनात बडबड करून राहिलो मी, त्याला एवढं आपण पष्ट सांगून राहिलो तरी त्याला समजून राहिलो वयाला आले, सांगा किती बिनोकली आहे तो, डोक्षानं पाय दिला मग त्याला त्याचाच काय दोष आहे तो, हा त्याला समजतच नाही नॉलेजच नाही जनरंगाल असतो तो, काय काय कशात काय त्या बाबा झुंबर बाबा आपल्याला काय घेणे नाही त्याचा तो पाहिन बाबा, आपल्याकडे डोक्षाला बाम घेता घासू घेणार देणं राजा बाबा, बरी दिली केस काढून ये पाहुणे बा, जाऊ द्या बाबा बरी गेली केस, काही कामाची केस नाही. मित्र लाईक करा शेअर करा, नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करा. गंटनची बाहेर परिस्थिती कशी आहे काही समजत नाही, बोंगळ्याने लॉग इन करून बसला, तुम्हाला वाटत असेल तर गंटन भावले काय दोन शब्द सांगा तुम्ही कमेंटद्वारे. साधूबा साधूबा हो साधू, काय झपला का रे बा येणं बाहेर येणं. साधूबा घरी आहे गेले, गेला कुठे काय सांगता येत नाही बाई साधूच, घरातच असेल हा पलंग अर्धा पिल असेल साधा, हा कुठे जाणार आहे बे घरीच असते हा. साधू साधू येणार इकडे येणार नाही ना बे साधू, काम होतो त्या बरोबर गरीब माणसा काहीच नाही साधू बा, त्या कसं गणटनचं लग्न व्हायला आहे, आता सत्यनारायण कर ना बा चालला, मग ती पूजा गिजे काय असते ते मांडन द्या सत्यनारायण करून त्याचा. बाबा आपण येत नाही बाबा लग्नात, तुम्ही अपमान केला बा, मामाच्या जागी सुपारी ठेवा म्हणत तुम्ही, नाही बा आपलं सांगेल तुम्हाला पटत नाही,
मग आपण कसं काय सत्यनारायण पूजा करायला? तुमच्याजवळ एक कार्य नाही, आम्ही का तोंडाकडे पाहा कोणाच्या? राजा साधुबाचे लग्न होतं, आता छोटीसा गडबड झाली, ते आदर्श लग्न होतो, त्याच्यात काय एक असते एक नसते, तुम्ही काय राजाच्या डोक्यात घेऊन बसले हो? सत्यनारायण सारीच व्यवस्था आहे, आता सत्यनारायण का मामा पाहिजे की मावशी पाहिजे, नवरा बायको असली की झालं झाला सत्यनारायण, फक्त कसं आमचे जर पूजापाती होत नाही म्हणून आम्हाला येत नाही, ते आम्हीच केलं असता. चालांतर लोक द्या आणि तेवढं त्या पोरात झमकून ते काय सोपी जाय ना, तुम्ही लावू शकता राजा लग्न लावलंच की तू ना जाय सत्यनारायण भी घे करून आम्हाला जमलं तर तू या जो खाली आलो असतो आम्ही तोंड वाचव, तिकडेच नसतो मेलो आम्ही, आम्हाला करताना असता आला सत्यनारायण, देणं तेवढं ऍडजस्ट मारून देणं, घरीच तर तिनले का पलंगार अटी झपणं काय तटिले का सत्यनारायण पोती वाचणं का जाय ते करून तेवढं आता गरीब बापुराच. नाही नाही बापा, गातल्या बापणाला सांगितलं नाही तुम्ही लग्नाचं नाही कशाचं नाही काहीच नाही, सारे लोक मला तू तू करत मानावानं तू गेलता म्हणत लग्न आले, काय करता बापा? तुमच्या घरी कोणी येणार नाही येणार नाही, माझ्या घरी येणार नाही, तुमच्या बरोबर आलो तर काय करू मी त्या सत्यनारायण? म्हणले बाबा रोजदारी नाही पाहिजे तुमच्या सत्यनारायण तुम्हालाच. राजा वक्तार अशी दोर तोडता का आता, योगा योगता पोरात असून कसं सत्यनारायण होऊन जाते बा, कसं आज वरात पंग द्या आजच्या आज कसं निपटून जाते, मग पहिले पुढे काही टेन्शन राहत नाही बा, का साधूबा एवढं तर करून दे राजा. अरे बस उलायला आपण येत नाही बापा, गावातले लोक टरच टरच बोलतात, मागं पुढे कोणीच पाहत नाही, लग्नात आलो तर बस म्हणजे फायरिंग केली मध्ये दोन चार जण मावर की बस, फक्त साधू राहिलं तर काही काही लोकांचं अरे बापून नाही येत बा, तटी जर आलो बा या गंठे सत्यनारायण करायले तर माघरी कोणी येणार नाही बा लग्न घरात. फाटली बा तुली पाचार मारली गावातल्या लोक ना, अरे काय आले का साधू एवढं तर एक दिले का ऍडजस्ट करू, तुला येते म्हणू साधू तुला गरीबाचा आहे की नाही खपतच नाही, गरीबा चांगला व्हा म्हणून तुला वाटत नाही, हा त्या घंट्या पुराचं लग्न झालं तुझ्या डोळ्यात आलं ते म्हणून तू येऊन नाही राहिला सत्यनारायण बाबू घरी असल्यावर. का आवडे बा मला काय नाही खप, मी का करोडपती या घरचा काही राजा काही बोलून राहील तुम्ही मनात पडून तेच, तुम्ही नाही एकतर गावातलं कुत्र नाही सांगितलं लग्नात राजू हो, दोन चार लोक सांगणं तुमचं काम होतं की नाही मेन मेन, ते नाही केलं तुम्ही ना आता म्हणून राहील मला सत्यनारायण चाल सत्यनारायण चाल, मी एवढा रिकाम तोटा का मग, ते लोक माझा विरोध नाही करतील का मग. राजा साधू बरात गे बात गे आता कुठे टेन्शन घेऊन राहिले राजा, आज घरात पंग जायचा पुरा सत्यनारायण करायचे तेवढं जाय ऍडजस्ट मारून, आता का बाबा तुम्हाला येते म्हणून म्हणून राहिलो आम्ही. तुले काय करा कोणती गोष्ट कठीण आहे का, सत्यनारायणची पोतीच असते जाय ना वाचन तरीचा बडबड बडबड वाचली की झालं झाला सत्यनारायण, त्याला काय टाइम लागते का माय काय करत जायचं लग्न तर लावलंच की तू ना. माझ्यासाठी तर कमतीच गोष्ट अवघड नाही, आता तुम्ही नाही आले तर मला तर वाचाच लागणार पोती सत्यनारायण तर करायच लागणार, मग काय असं समजू नका की तुम्ही काही अडून पाहू नका, शिवलाल समर्थ आहे बरं. मग कर भाऊ काल तोंड वाचून राहिला जाय तुझ्या मतान कर, तुला करणं चिंता कर नको करू राहू दे, आपण येत नाही सत्यनारायण भक्तनारायणले आपण करत बी नाही तो, हा काच्या विरोधात दोन कोण करीन बाबा. काय येऊ नको बाबा साधू तू काही येऊ नको, आणि काय आम्हाला काही बोलू नको भाषण काही देऊ नको शिवलाल चा, त्या नवड आपल्याला काही येत नाही का पूजा पहा कशी करतो खतरनाक पूजा, हा काय करीन साधू काय समजतो याले, पण आता कसं नावाले महाराज आहे तर कसं माणसाला घालायला लागते पुढे, आपल्याला काही येत नाही का चाल ना मग तूच घेणं करून दे, कुठे याच्या नाकात मोती आहेत का साध्या साध्या गेला चुल्यात चाल आपणच करू सत्यनारायण. मला मागं फुसलावून लग्नात नेलं नाता म्हणता मला सत्यनारायण कर, हे फेकले का टप्पर तुमचं सत्यनारायण सत्यनारायण करा कर सांगतो नका तसेच राहिले गो भूषा गेलता का लग्नात? अरे भूषा जैनाचा काय तो लग्नात भूषेच्या बुड्याच्या ताती सारा आहे, त्या बुड्याने संबंध दिला की नाही हा करू तर का बा आपण जाशील लग्नात आपल्याला तर होमल नाही त्याईन पाटील बरे नाही आले तुम्ही लग्नात, बेइज्जतीचं लग्न होत ते शाळेना सुज्ञा माणूस जायला पुरत नाही तरी साध्या लग्न कोणीच नव्हतं नव लग्न पाणी पाजायला कोण नव्हतं तरीसा सांगून राहिले का त्या बुड्याले का एवढा पटायचा माणूस असल्या असं तसं लग्न करणार आहे का, डीजे मिजे सारच होता म्हणता तसा घोडाही होता म्हणता गंठनले बसले काच घोळा काच गद राजा मुळकी पुढची होती बसायला लग्नात काय सांगा तुम्हाला बेकार हाल होते तडीचा बापान काय दिलं खायले छान पोहे बस त्या घरी तसं काही अनाजच नव्हतं मस्त गहू आणायला लागले दोन खप खप वांग्याची भाजी आणि शिरा द्यायला पाहिजे होता खप खप पंगत द्यायला लागत होती नाही त्या चिकट भोक्यानं आम्हाला काय दिलं हे पोहे आणि चहाचं पाणी ते डमडम गरम पाणी काबे भुशाले का तो बुढा एवढा हुशार असल्याला हाल झाले तुमचं खाय पियाचे मग रस्त्यानं गाडी थांबायला ढाब्या द्याला रट्टा सांगतो बापा दगडू दादा पाणी नव्हतं तटीचा प्यारे खाया पियाचं काय गोष्ट करून राहिला तटी काहीच मेळ कशाचाच काही मेळ नव्हता
तो झालं मग लग्न जलवा बापा हा पास नाही लागत मग जलवा जलवा करून राहिले काहीच खरं नव्हतं ते लगन असं पांचट लगन होत ते त्या गंठ्याला पडला नितात मा बुडाला त्याच्यापेक्षा नितात पडला मा बुडा कसं गय टाकायचे काम करत राहते याच त्याच्या गळ्यात फसवते त्याच याच्या गळ्यात फसवते मा बुडे काम तुम्हाला माहित आहे कशी आहेत तू तुझ्या बुड्यालाच म्हणून राहिला गय फसवायचे काम करते काय गंठ्याला फसवलं का तुझ्या बुड्यानं काही खरं नाही ना लग्न फगन एवढे घाई असते का लग्नाचे कुठं रातोरात राजा पोरगी आणली घरी काही ना काही गडबड असेल म्हणूनच दिलं की त्या पोरग्या बापान लग्न करून एवढं राजा समजायला समजते पण त्या गंठ्याला समजलं नाही बयाड्याले तुला माहित पडलं का त्या गात गेल त्याचा काही खुलासा काढला का तुन कोण काही म्हटलं का तुले अबे बापा दगडू त्या गातलं लग्नात कुत्रही नव्हतं मग तर म्हणजे तबेल समजत नाही का माणसाले फक्त पोरीचा काका होता पोरीचा बाप होता पोरगी होती पोरीचा माय होती आणि तिची एक बहीण होती बोल पाच लोक होते ते आम्ही पाच सहा लोक होतो झालं लोक आता सांगा गावात लग्न असल्या 50-100 लोक तर असतातच ना तू काही फेकून राहिला गळ्या लोक असती नाही तर काय तू लग्नात बाबा कुत्रही नव्हतं लग्नात मी तटीच होतो ना तुम्ही नव्हते तटी मी मा डोयानं पाहिलं काय आहे तो पुरा पालू घोषा गार भरवता तो काही खरं नव्हतं ते लग्न फगनच नव्हतं ते कोरोनात तरी बरे लग्न झाले 5-25-50 लोक नेले यायने तर निकाय लाज ऐकली 2-4 लोक हे सांगा आता किती बेसरम लोक आता त्या गंठ्याची मा साऱ्या गावात फिरून राहिली बाई नानोरा करायचा बाई मा नरदेवाची पूजा करायचा हो वाढायचा लोक येतील का माया येतील का सांगा तुम्ही मले असलं तर कोण येणार अगो कोण नाही येस लग्नात सांगितले नाही तर लोक वरात खायला का रिकामी आहेत का एवढे तीच गोष्ट आहे ना मग ते मा बुड्याचे लक्षात येऊन राहिले ना कोणतील बुड्याच्या ना कोणत्याच्या मायच्या लक्षात येऊन राहिले आपण चूक कुठे केली हा लोकाईले पहिले आपणच बिबा भरून दिला ना आता त्याच्या घरी जारी करून राहिलो चला चला आता मा पोराचं या मा पोराचं ते आज तर म्हणतात त्याच्या सत्यनारायण बी आहे एवढी घाई सत्यनारायणची बी आताच लगन झालं बापा जरास काही शांतता अजून ते पोरी आली आली नाही पोरगी गेली नाही लावली सत्यनारायण नाटो नाही आहे नाही तर काय तर बापा आता तर साधूच्या घरी गेलता मा बुडा तो कधील बुडा बापा करू दे येईल हे आपल्याला काही नाही करायला चला बा मी जातो त्या गणकांच्या घरी कसं अजून मा बुडा बोंबली मा नान तसा कोणीच नाही धायले हो हो जाय बजा काय मग हे रगडू लपून गेले की असं होते मग कोणीच नाही जात जाते रे बा लोक एवढे का नेताजे राहते लोक जायले हे काही नाटक करतील मग लोक काही जे काही असे जातील काही जा मग बुडे वकरान चालू राजा काय चालू करा म्हणून राहिला मला शेंडा येत नाही यातलं बुडू येत नाही काही माहित नाही नाही यातलं काही ठाऊ काही नाही ना सुरू करा म्हणते हा मी आता पाहिलं नाही हे काय बापा येणं हा एक एक झेंडू बाबाच बा मागायला लावून राहिला अरे बाबा करतो रे बापा शिवल्याला चालू तू येणं बापा मला थोडासा सांग सवर करायला आपला का धंदा आहे का हा आपल्याला एवढं जमत नाही बरं हे करा ना बुडबा जमान कसं तरी आपल्याला काय पूजा झाली पाहिजे महत्वाचा विषय आहे काही नाही करत साध्या मतानं आपल्या महाराज भेटला कसे करते काय सांगा बापा पूजा समजतच नाही यायचं एक ढंगावर काम नाही यायचं एक कुकडे पैते तर एक कुकडे पैते एकाच्या पायात एकाचा खेटर नाही सुरू करा करून राहिला हे टकमक माकडे पाहून राहिला काय सुरू करा कुठून सुरुवात करा लागते ही तर मला माहित नाही आता कसाच काय सत्यनारायण करू मी हा का ही पूजा कशी काय हा काही भरजी गिरजी नाही या पूजेले हा हे परभाती पूजा असते का अशी आमच्या गात भरजी नाही तर काय करते असंच जमवतात आमच्या गात भरजी फडीचं कामच नाही आमच्या गात असं त्याचं तोच टपते वाचता येते की नाही तोच पूजा करते हो आता हा बुडा एक्सपर्ट आहे या गोष्टीत लय लग्नाच्या सत्यनारायण केल्या बुड्यानं हा तिकडे नाही पाहिलं बा आम्ही भरजी बालच बोलात असतो तेच चांगलं असते हे असं कोणाच्या मनाच्या हातून नसतो करत आम्ही चाटी असंच असते हो आमच्यासाठी भरजीबा फडजीबा काही नाही आमच्या गात कोणी येतच नाही हो आमच्या गात हा बुडाच एक्सपर्ट आहे सत्यनारायण पुऱ्या गाज हा माणूसच करते हा बुडाच करते ओ काय बुडे बा हा करा लवकर लवकर सुरू काय तुम्ही टाइमपास करून राहिले इकडे पाहुणे जेवण करायचे राहिले बापा करा सुरू पटकन तुला टाइमपास करणं गेले काही सुचत नसेल तर बुडाच काय करीन कोणती पूजा करीन हे आलेच पाहिजे शेंड्यांना बुडू काही येत नाही बसलं तर डिसा वक्तार कसा तर केलं माय बुड उभं कंदील आबाजी म्हणा ना हा पूजा करा ना बापा किती टाइमपास करता इकडे आमचे पाय दुखून राहिले उभं गळ्या मला कसं सुचून नाही राहिलं काही काय झालं काय माहिती गळ्या काय उपाशीच होतो ना
यायचं लोकं लाग गेलो या पूर्वीच्या बापाने पण गती दिली नाही थोडीसा सारे म्हणजे मला चक्कर घेऊन राहिले आता हो सुचूनच नाही राहिलं पोटा जाणार नाही ना हा कुठं कोण लांडा बसला ना काय आपल्याला कसं खाय प्यायचे सर भैया हा सांगा आता या पूर्वीच्या बापानं चा पळाल भागवलो काय हे ठरलं काय बहाणे बनवून राहिलं येत नाही असं सांगणं मोठं मा बापाचं नाव घालून राहिला मधात अरे बा शिवलाल करतो चालू थांब जरा मला श्वास घेतो दादा हो आता करतो चालू आता हो काय बुडं चालू करणं असा टाइमपास करून रडसा कोय गाय करीन अगरबत्ती लाईन आणि कापडाची बोट्टी लाईन झाला पूजा हो या बुड्याचं काय करून दिसून राहिलं मुली काही येत नाही मांग मागचं पुढचं सारं सपाट आहे या बुड्याचं ते नारायण महाराज की जय ते नारायण महाराज की जय मित्र आमची गुंडी अटकली आता सत्यनारायण कसं उर्वरित भाग आपण आता उद्या दाखवू तसं व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.